महाराष्ट्रातील धनगर समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षणाच्या सवलती द्याव्यात यासाठी राज्यातील समस्त धनगर समाजाने राज्य शासनाकडे अनेकदा विनंती केलेली आहे. याकरिता धरणे मोर्चे काढून मराठा आरक्षणानंतर आता आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे. पण या सगळ्यात धनगर आरक्षणासाठी परभणी जिल्ह्यात एका तरुणाने आत्महत्या केली आहे. परभणी जिल्ह्यातील गोमेवाकडी येथील 19 वर्षीय युवकाने रविवारी गळफास लावून आत्महत्या केली आहे. तरुणाच्या या आत्महत्येमुळे धनगर समाज आणि मुलाचे कुटुंबीय संतप्त झाले आहेत. या घटनेनंतर संतप्त कुटुंबीय आणि धनगर समाजातील लोकांनी सेलू पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी योगेशच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देऊ केली. त्यानंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं. पण दरम्यान आरक्षणासाठी आपला लढा महत्वाचा आहे, त्यासाठी आत्महत्या हा पर्याय कधीच असू शकत नाही, त्यामुळे आपले प्राण घालवण्यापेक्षा त्यावर खंबीरपणे उभे राहायला शिका. दरम्यान आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी आहे. या तिथीचं औचित्य साधून आज धनगर समाजाने राज्यभरात रस्ते आणि महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी सकाळी 11 वाजता हे आंदोलन सुरू झाले. धनगर समाज संघर्ष समितीच्या परंपरेला अनुसरून हे आंदोलन शांततापूर्ण पद्धतीनेच करण्यात आले. हाच आरक्षणाचा मुद्दा घेऊन जळगावातही जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाचा जो प्रमुख प्रश्न आहे आरक्षणाचा, त्या संदर्भामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत असताना आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीचा प्रश्न सोडवू, परंतु गेले 4 वर्ष झाले सातत्याने प्रयत्न करूनही तो प्रश्न सुटत नाहीये, सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करते. धनगर समाजाला न्याय मिळावा म्हणून सर्व समाज बांधव व स्त्रिया मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनीही धनगर समाजाला आपला पाठिंबा आहे, तसेच मी वेळोवेळी धनगर समाजाचे प्रश्न वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन दिले. जळगावहून धर्मेंद्र सोबत नीता, इंडिया आपतक न्यूज, मराठी.